कल्याणरावजी वरती त्याची समाधी बांधली शिवाजी महाराजांनी, नाही तर बांधली नसती. तो राजपूत हिंदू होता बर, म्हणून त्याची समाधी बांधली. अफजल खानाची समाधी महाराजांनी नाही बांधली, त्याचं कारणही नव्हतं बांधण्याचं. तर शिवाजी महाराजांनी लढाई केलेली होती ती. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोटाचं कोथळं बाहेर काढलं गेलं आणि इथे 1670 ला शेलार मामानी उदय म्हणतो उदय उदय म्हणतो कोथळं बाहेर काढलं. 1670 लढाऊ किल्लेदार होता. तारीख 1670 ला त्याला 353 वर्ष झाली. इथं तारीख 4 फेब्रुवारी 1670 तारीख 4 फेब्रुवारी 1670 साली तानाजी माळुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबचा सरदार उदय बनू राठोड यांच्यापासून तानाजी माळुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं द्रोणागिरीचा कडा चढून यशवंती घोरपड नव्हती ही दंतकथा जोडलेली आहे आपल्या व्याकरणाला. कळलं का तसं काय नव्हतं. यशवंता घोरपडे बंधू पासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय वनास ठार मारून तानाजी माळुसरेंनी प्राण अर्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून शौर्यगाथा ही महाराष्ट्राची म्हणून तानाजी माळुसरेंला इथं वीरमरण आलं आणि म्हणून प्रतिमा समाधी मेमोरियल रिअल समाधी चौथरा 1941 ला स्थापना झाली आणि महाराजांची 1672 ला स्थापना झाली. 1672 ला स्थापना झाली आणि ती समाधी 1672 ला उभारण्यात गेली. ही स्त्रीची इच्छा. प्रसंग मोठा होता. त्यांच्या मुलाचं लग्न होतं राईबाच्या लग्नाच्या म्हणून आपली भगिनी राजकन्या कमलकुमारीचं अपहरण करून आला होता. लोक यांची त्यांची शिळा आहे कमलकुमारी देवळदेवी आणि पद्मशिला. या तिघींचं अपहरण करून आल्यानंतर त्यांचा नाचगाणा कार्यक्रम प्रोग्राम ठेवला आणि तिच्या विवाहाची मागणी मागत होता. ही वार्ता कळता जिजामातेला म्हणून राजमाता राजगडाला सकाळी बसल्या होत्या उन्हाला आणि म्हणून पाहिजे किल्ले कोंढाण्याला आणि बोठानं किल्ला दाखवला शुभा तेवढा कोंढाणा घे स्वराज्याला. हीच ख्यात होती मराठ्यांची, ही अस्मिता होती. म्हणूनही उदयभानानं जिजाऊने इथे जपल्या ठेवल्या. यावेळेला मी गड स्वराज्यात घेईल. पुण्यावरली सत्ता गेली म्हणून राजगड ही राजधानी केली आणि तिकडनं तानाजी माळुसरेंच्या मुलाचं लग्न म्हणून त्यांच्या लाडक्या गडाला त्या राजगडाला आल्या. आणि तानाजी माळुसरे राजगडाला आले तो विड आपण उचललं गेलं आणि महाराजांना मुजरा केला. तानाजी माळुसरे म्हणाले गेले राज राईबाचं लग्न आहे आणि यायचे बरं का. नक्की यायचे आमच्या मुलाच्या विवाहाला आपले आशीर्वाद देण्याकरता. पण महाराजांनी काल बोट लावलेलं होतं. महाराज चिंतेत होते कोण गड जिंकणार. तितक्यात तानाजी माळुसरेंनी मुजरा करून म्हणाले गेले आऊ साहेब आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आणि 500 मावळे दिले गेले आणि गडाच्या पश्चिमेच्या बाजूला महादेव कोळ्याच्या वाड्याला तानाजी माळुसरे मंडळी बनले. सूर्याजीला संबोळ वाजवणारा बनवला. शिलार मामाला मशाल पेटवणारा बनवला. हे येऊन भिडले कोळी वाड्याला किंवा संशय आला कोळ्याला आणि बोलवून घेतलं गोंधळ्याला आणि दोन मुलं खेळत होती वाड्याला. कोंढल्या का गोट्या गोंधळ्याला आणि दादा पळत सांग नाईक जाऊन नायकाला. आणि तानाजी माळुसरे म्हणतात बरं झालं आलं आईच्या नवसाला म्हणून आलो कोळी वाड्याला. तानाजी माळुसरे म्हणाले तुम्ही जर दिली संधी तर आम्ही घालूच गोंधळ. कोण किल्लेदार गडाला. अरे माहिती काढून घेतली गेली गेली आणि यशवंता घोरपडे बंधू पासून 300 मावळे घेतले गडावरती आणि तानाजी माळुसरेनं 500 शत्रू कापले धरणीला. 500 शत्रू कापले गेले. 500 पठाण कापले गेले आणि त्यातच तानाजी माळुसरे जखमी झाले. तर उदयभानानं पाठीमागनं वार केला. मराठा कधी पाठीमागनं वार करत नाही म्हणून म्हणतात अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे. अरे मोगल पण वाकणार नाही मराठ्याची असं म्हणून तानाजी माळुसरे निघाले. आणि रात्रीच्या काळोख्यामध्ये कोळीवाड्यावरती महादेव कोळ्याला फितूर करून गड ताब्यामध्ये घेण्याचे प्रयत्न केले. परंतु लढता लढता तानाजी माळुसरेंवरती हे मराठे कुठून आले
आणि कसे आले आणि कशा करता आले याचा विचार करताना 45 किलोच्या तलवारीची वार केली आणि सप 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 80 वार केली इंच इंच झकमा अंगाला रक्ताने वीरण हलीला आधवी कमरेच्या काळी शेल्याला शेल्यावर घेतो वाराला आणि इंच इंच धकमा अंगाला रक्ताने वीरण हलीला आणि लढता 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 तानाजी मालुसरेनं स्वराज्यातला अखेरचा श्वास सोडला कोंढाण्याला आणि मग मावळे पळू लागली. सूर्याजी म्हणतो मावळे का पळतायत, अरे पहाट झाली होती आणि पहाटेचा चंद्र उतरणीला लागला होता आणि तो सूर्याजी धावत आला. घटनास्थळी सूर्याजी म्हणतो रक्तात पडलेला तानाजी मालुसरे पाहून सूर्याजी म्हणतो दादा आपल्याला सोडून गेला, दादा स्वराज्याला सोडून गेला. अरे सूर्याजी खचला नाही, सूर्याजीने खंबीर गडला ठेवला. मला सांगा हरलेला गड पुन्हा स्वराज्यात आणण्याची ताकद लावली गेली आणि सूर्याजीने गनिमी कावा केला. आणि शेलार सूर्याजी म्हणतो मामा थांबू नका, कल्याणरोजावर चला, कोळी तुम्हाला सहाय्य करतील. म्हणून कल्याणरोजा खाली झाला आणि मोगलांचा वेढा फोडला आणि पाठीमागच्या भागामध्ये लढायला पळाला आणि एक जागा मोकळी झाली, तो कल्याणरोजा खाली झाला. आणि सूर्याजीने जाऊन आतून तो कल्याणरोजा उघडला, शेलार मामाचं सैन्य आत घेतलं. तेव्हा उदय भांडारा इकडनं आवाज आला, कोणाचा इकडनं कोणाचा आवाज येतो म्हणून शेलार मामा म्हणतोय हिजड्याच्या औलादी थांब, माझ्या रक्तात पडलेल्या मुलाला तू छातीमध्ये लाथ मारून पळून जाण्याची हिंमत जर करीत असतील तर चाल कर माझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावरती. शेलार मामानं काय केलं, मामानं घेतलं उड्डाणाला, शेलार मामानं घेतलं उड्डाणाला आणि दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला आणि पाडला धरणीला उदय भानाला आणि उभा चिरला उदय भानाला, उभा मावळ्यानं उभा चिरला उदय भानाला आणि गड स्वराज्यात आला. हे शौर्य मराठ्यांचं, हे शौर्य मराठ्यांचा पराक्रम. म्हणून आज महाराजांनी इथून सूर्याजीने गडाचा ताबा घेतला आणि गडावरती बाले किल्ल्यावरती निशाण पेटवलं बाले किल्ल्याला आणि ती जाऊन पाहिलं राजगडाला. आणि तेव्हा राजगडावरनं ती जाऊ म्हणते शुभा पहा बाळ माझा लाडका कोंढाणा सर झाला आणि स्वराज्याचा भगवा फुलकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज इथं आले, महाराजांचे पहिलं पाऊल कल्याणरोजावर पडलं गेलं आणि महाराजांना जाणवलं की माझ्या गडावरती काहीतरी स्वराज्यामध्ये घटना घडली गेली. त्यावेळेला तानाजी मालुसरे स्वराज्याला सोडून गेले, तानाजी मालुसरेच्या रक्तानं सिंहगड न्हाला आणि माझा सिंहासारखा सिंह गर्द सह्याद्री गर्दी करणार. तेव्हा महाराज म्हणाले गेले माझा एक गड गेला आणि एक गड आला आणि एक गड गेला. म्हणून महाराज म्हणाले गेले की गड आला पण सिंह गेला. जय शिवाजी, जय शिवाजी. म्हणून आहे असं संशोधन करून आपण इतिहास जिवंत टिकवा. गडावरती हा काही पिकनिक पॉईंट नाही, गडावर येऊन पुढची आपली संस्कृती आपल्या पुढच्या जपली पाहिजे आपण. स्त्रींची इच्छा. जय भवानी, जय शिवाजी. आजोबांनी पूर्ण इतिहास आपल्याला एकदम व्यवस्थित सांगितला, आम्हाला पूर्ण काटे आले आमच्या. इकडे बघा.